नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी दुपारी 4 सुमारला काही बुरखेदारी घिरले आणि त्यांनी तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांवर जोरदार हल्ला चढवला. लोखंडी रॉड घण घेऊन केलेल्या या हल्ल्यात 34 जण जखमी झाले आणि देशभर त्याविरोधात निषेधाची एक लाट उसळली आहे. याबाबत आम्ही पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सध्या देशात जे वातावरण चालू आहे ते अत्यंत म्हणजे चिघळलेलं वातावरण आहे किंवा म्हणजे दडपशाही चालू आहे आणि हे एक प्रकारचे म्हणजे मानवी हक्काचं हनन आहे. मित्रांनो, सध्या आपण देशात जे वातावरण बघतो आहोत, सी ए असेल, एन आर सी असेल आणि आता जे एन यूचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावर देश सध्या पेटतो आहे आणि याच्या विरोधात एक मोठं वातावरण देशभरात जे निर्माण झालं आहे आणि सी ए असेल, एन आर सी असेल, याला जो विरोध होतो आहोत हे आपण बघत आहोत. आज विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, रोज महाराष्ट्रात असेल, देशभरात असेल, जागोजागी वेगवेगळे आंदोलनं याच्या माध्यमातून निघत आहेत आणि हे आंदोलनं जे एन यूचा निषेध करण्यासाठी निघत आहेत. मुळात मित्रांनो, प्रश्न असा पडतो की जे एन यू सारख्या विद्यापीठावर जर हल्ले होत असतील तर हे हल्ले रोखण्यासाठी आणि हल्ले रोखण्याचं काम इथल्या शासनाचं असतं, सरकारचं असतं. आणि खरंच जर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जर सुरक्षित वातावरण जर विद्यापीठामध्ये मिळत नसेल तर मग शासनानं ह्या गोष्टीवर खरंच स्वतः कुठंतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये राहण्यासाठी एक सुसज्ज आणि चांगलं वातावरण कसं निर्माण करता येईल याच्यासाठी शासनानं प्रयत्न करावे आणि शासनाने ज्यावेळेस प्रयत्न करायला लागतील नक्कीच विद्यार्थी देखील यावर आपल्या बाजूनं देखील तेवढेच प्रयत्न करायला लागतील. तो प्रकार जे एन यूमध्ये जो घडला, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीमध्ये जो घडला त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि ज्या संघटनेनी ज्या ह्यांनी जी ह्याची जबाबदारी घेतलेली आहे हे कुठला दहशतवादी हल्ला केल्यासारखी जबाबदारी त्या संघटनेनी घेतली आहे, तरी पण ह्याच्यावरती सरकारने अजून कुठल्याही पद्धतीची चौकशी किंवा त्या लोकांना अरेस्ट वगैरे केलेलं नाही आहे. आणि आम्ही ज्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही त्याचा निषेध केला त्यामध्ये सर्व राजकीय पक्ष, राजकीय संघटना ह्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्या होत्या आणि सगळी जे लोकं इन्वॉल्व्ह झाली होती ती स्वतःची पद प्रतिष्ठा मान सन्मान सर्व बाहेर ठेवून फक्त ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये उपस्थित राहिले होते. तर आमची ह्या विद्यार्थी म्हणून एकच मागणी आहे की त्या जो निषेध झाला, जो प्रकार तिथे घडला त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि त्या लोकांना अटक व्हावी. जे एन यूमध्ये विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला हा हल्ला एका मानसिकतेकडून करण्यात आलेला आहे. ही मानसिकता इथल्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या पोरांना शिकू द्यायचं नाही हे एका मानसिकतेचं धोरण आहे. प्रथमतः मी जे एन यूमधले घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, कारण विद्यार्थ्यांना अग्रस्थानी स्तंभवून किंवा विद्यार्थ्यांना अग्रस्थानी त्यांना ठेवून ज्या प्रकारे हे सरकार विद्यार्थ्यांचं घात करते, विद्यापीठाच्या या एवढ्या मोठ्या दालनामध्ये घुसून किंवा त्यांच्या हॉस्टेलमध्ये घुसून ज्या पद्धतीनं त्या महिलांवरती, विद्यार्थ्यांवरती अत्याचार आणि अतिशय वाईट पद्धतीनं त्यांना मारलं जातं त्या गोष्टीचा म्हणजे खरंच जेवढ्या तीव्र शब्दात विरोध करावा तेवढा कमी आहे असं मला वाटतं. कारण याच्या मागचा जर उद्देश पाहिला यांचा तर याच्या पाठीमागी काहीतरी एक विचारसरणी दडलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. कारण विद्यार्थ्यांनी गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, वंचितांच्या, गरिबांच्या विद्यार्थ्यांनी शिकलं नाही पाहिजे, त्यांनी फक्त म्हणजे सेवाच केली पाहिजे किंवा त्यांनी प्रश्न विचारले नाही पाहिजेत या मानसिकतेतून हा हल्ला झाला आहे की काय असं या ठिकाणी आमच्यासारख्या तरुणांना वाटतं. कारण विद्यापीठामध्ये शिकणारी मुलं ही पुस्तक वाचून मोठी झालेली मुलं आहेत, त्यांना विचारायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना काहीतरी घडवायचं आहे, नवनिर्माण करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाची खरी ताकद असलेल्या आणि या देशाचा कणा असलेल्या विद्यार्थ्यांचा कणाच जर आपण मोडला तर आपल्याला प्रश्न कोणी विचारणारा उरणार नाही, आपल्याला कोणी त्यावरती भांडणारा उरणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आधी नेस्तनाबूत केलं पाहिजे. प्रथमतः मी तीव्र शब्दात निषेध करतो. या हल्ल्याचं कारण म्हणजे जे एन यूच्या विद्यार्थ्यांचा मॉरल डाऊन करणं. कारण ज्यावेळेस सगळीकडे शांतता होती त्यावेळेस जे एन यू हे इथल्या लोकशाहीविरोधी सरकार विरुद्ध उभं होतं, त्यामुळं त्याचा मॉरल डाऊन करणं आणि त्याचबरोबर जे एन यू हे एक बातम्यांमध्ये राहणारं विद्यापीठ आहे, त्यावर जेव्हा हल्ला केला जाईल तेव्हा सी ए असेल किंवा एन आर सी असेल याच्यावरचं लक्ष भरकटवण्यात येईल असासुद्धा या सरकारचा डाव आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळं या पुढील जे आंदोलनं होतील, जे काही प्रोटेस्ट होतील ते
जे एन यूच्या हल्ल्याविरुद्ध तर होतीलच, पण त्यासोबतच सी ए एन आर सी याच्यासुद्धा तीव्र विरोध राहील. हे आमची पुढची रणनीती राहणार आहे. कोणत्याही विषयाला आम्ही बगल देणार नाही. एन आर सीला बाजूला ठेवून फक्त जे एन यूच्या विद्यार्थ्यांना फोकस करणार नाही किंवा जे एन यूच्या विद्यार्थ्यांना धरून हा बॉयकॉट करणार नाही. हे दोन्ही मुद्दे आम्ही सोबत घेऊन लढू. बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.